नमस्कार मित्रांनो, MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार आम्ही दरवर्षी घेत असतो. गेले 6 वर्ष आम्ही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये फिरून ज्यांनी खरंच शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक केलेलं आहे, अशा काही मान्यवर व्यक्तीपर्यंत पोचून आम्ही त्यांची माहिती मिळवत असतो आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही हा स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देत असतो. नुकतंच कोरोना ही महामारी येऊन गेली. या महामारीमध्ये असंख्य लोक प्रभावित झाले, अनेकांचा जीव गमवावा लागला, परंतु याच्यामध्ये नागरिक लोकांची काळजी घेण्यासाठी प्रशासन अजूनही तत्पर होतं, सदैव तत्पर होतं आणि आजही आहे. प्रशासनानं सगळ्यांना सुट्टी दिली, पण प्रशासन कधी सुट्टीवर गेलं नाही. त्यांनी अनेक नागरिकांची सेवा केली, मग कलेक्टर असो, तहसील असो, नगर परिषद असो किंवा इतर ग्रामपंचायती असो, राजकीय नेते असो, प्रशासकीय अधिकारी असो, अशा सगळ्यांनीच जनतेची सेवा केली. अशाच पैकी ज्यांनी खरंच कोरोना कालावधीमध्ये अनेकांचं रक्षण केलं, नागरिकांची चिंता त्यांना सतत सतावत होती आणि त्यांनी त्यांच्या खालापूर या विभागामध्ये त्यांनी सगळ्यात प्रथम चाचणी केली, नागरिकांची चाचणी करून त्यांची त्यांना योग्य उपचार दिले, अशाच ज्यांची आम्ही निवड केलेली आहे स्टार महाराष्ट्राची या पुरस्कारासाठी. माननीय श्री सुरेखा भंगे शिंदे मॅडम आज त्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आहेत, खालापूर नगर परिषद. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. प्रथमतः आपणास शुभेच्छा. मॅडम, कोरोना हा जागतिक रोग आहे. या कोरोना जागतिक महामारीमध्ये तुम्ही आणि तुमचं प्रशासन सदैव तत्पर होतं, नागरिकांची काळजी तुम्ही घेतलेली आहे. मला काही प्रश्न याच्यामध्ये पडले. ज्यावेळेस ही पहिली लाट आली त्यावेळेस, कारण हा रोग आणि हा प्रसार हा तुम्हाला पण नवकाच होता, त्यावेळेस तुमच्या प्रशासनातर्फे तुम्ही काय काय उपाययोजना केल्या होत्या ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार. खरं तर कोरोना हा आजार सर्व विश्वासाठीच नवीन होता, प्रशासनासाठी नवीन होता, सर्वसामान्य नागरिकांसाठी नवीन होता, अधिकाऱ्यांसाठी नवीन होता. परंतु वरिष्ठ पातळीवरनं जे काही आमच्यापर्यंत आदेश येत होते, काही गोष्टी आम्हाला कळवत होत्या, म्हणजे माननीय कलेक्टर मॅडम असतील किंवा अगदी नगरविकास असेल किंवा महाराष्ट्र शासन, तर शासनाच्या नियमानुसार जे आम्हाला काम दिलेलं होतं, रोज आम्हाला पत्र यायचे की एक आज ह्या पद्धतीचं आपल्याला जनजागृती करायची आहे, कोरोना ह्या पद्धतीने वाढतोय किंवा ही कोरोनाची लक्षणं आहेत, कारण हे सगळं नवीन असताना मात्र ह्या सगळ्याची अंमलबजावणी करण्याचं सर आम्ही मनावर घेतलेलं, कारण आम्हाला काहीच माहिती नव्हतं. तर किमान वरिष्ठ कार्यालय जे काही सांगतंय, जे जनतेच्या हितासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे तो आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवला. आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम सर आम्ही स्वतः म्हणजे मुख्याधिकारी, आमचे नगर अध्यक्ष, आमचे सर्व सन्माननीय सदस्य, सभापती, आमचे अधिकारी आणि सर्व कर्मचारी, आम्ही सर्वांनी रस्त्यावरती उतरून अगदी घर ना घर, गल्ली ना गल्ली आणि प्रत्येक वाडी आणि प्रत्येक वस्तीवरती आम्ही अनाउन्समेंटद्वारे त्यांना माहिती सांगत होतो. त्यांना आम्ही सांगत होतो की तुम्हाला जर काही प्रश्न असतील, कारण पहिला लॉकडाऊन जो होता सर, मला आठवतंय 22 मार्चला डिक्लेअर केलेला, 22 मार्चला जो काही डिक्लेअर केला त्याच्यामध्ये कुठेच जायचं नव्हतं, म्हणजे स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता आणि तो 8-8 दिवसांनी 15 दिवसांनी तो वाढवतच चाललेला होता. तर त्याच्यामध्ये आमच्या पुढे प्रश्न होता की जर तुम्ही खालापूर नगर पंचायतीचा एरिया बघितला आणि लोकसंख्या जर बघितली, छोटीशी लोकसंख्या आहे पण 50% लोकसंख्या जर आदिवासी कातकरी आहे. आमच्या समोरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की रोगाला आपण निपटारा करू, आपण त्याच्याशी सामना करू, पण जे दैनंदिन रोजीरोटीवरती हातावरती ज्यांचं पोट आहे त्या माझ्या आदिवाशांचं काय करायचं, ते जर घराच्या बाहेरच नाही पडले. आपण सरकार सांगते तुम्ही बाहेर पडू नका, स्ट्रिक्ट लॉकडाऊन आहे, बाहेर पडलं की दंड आपण लावत होतो, तर त्यांचा प्रश्न हा आम्ही मार्गी लावला. कारण सर माननीय तहसीलदार साहेबांनी काही CSR फंडातनं आमच्या माननीय नगराध्यक्ष तत्कालीन बाकीचे सर्व सन्माननीय सदस्य आम्ही एक गोष्ट केली सर की ह्या सगळ्यांचा डेटा एक 3 दिवसात आमच्या पूर्ण टीम लावून पूर्ण वाड्या वस्त्या आम्ही कव्हर केल्या, किती सदस्य आहेत, किती लोकांचं कुटुंब आहे, कारण शासन
रेशन देत आहे परंतु त्याच्यामध्ये फक्त गहू आणि तांदूळच आहे. गहू आणि तांदूळांनी मात्र काय 2 महिने चालणार नव्हतं त्याच्यावर, कारण दैनंदिन त्याच्यामध्ये साबण वाढलेला होता, सॅनिटायझर वाढलेलं होतं, ह्या गोष्टी जीवनाचा अत्यावश्यक भाग झालेला होता. फक्त त्या 2 गोष्टींच्या व्यतिरिक्त मग सर आम्ही 8 लाखाचं साहित्य परचेस केलं. वेगवेगळ्या इतर मदतीनं आम्ही डीमार्ट मधनं ती ऑर्डर त्यांना दिली. तसे पॅकेट्स आम्ही सगळ्यांनी बसून बनवले सर 8 दिवस, म्हणजे अगदी कुटुंबाचा आकार किती आणि त्यांना महिन्याभराला काय लागेल याची लिस्ट केली आणि 13 पद्धतीच्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये टाकल्या. आणि त्या जर आम्ही घरपोच कोरोनाचे नियम पाळून सगळ्यांपर्यंत त्या पोहोचवल्या, प्रत्येक वाडी वस्ती आणि शहरातला सगळा नागरिक आम्ही त्यांनी कव्हर केला, म्हणजे किमान आमची नागरिक ते कोरोनाच्या जिथं लोकांना काहीच कळत नव्हतं, जिथं लोक बाहेर पडत नव्हती, किमान माझे आदिवासी बांधव त्यांनी सुरक्षित राहिले सर. त्याच्यामुळे हे आमच्या पालिकेचं, आमच्या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं आणि आमचे सन्मान्य तत्कालीन जे काही सदस्य होते त्यांचं विशेष कौतुक हे आहे. या कोरोना महामारीमध्ये तुम्हाला मदत करणारे असे कोण व्यक्ती होते, जेणेकरून प्रशासकीय अधिकारी असो किंवा तुमचे कर्मचारी असो किंवा मग बाहेर काही उद्योगपती आहेत, अशा काही लोकांनी आज त्या या मुलाखतीमध्ये त्यांची नावं घेता येतील? सर सगळ्यात प्रथम मी आभार मानेन माननीय तहसीलदार इरेक चप्पलवार सरांचं, कारण सगळ्यात जवळचा कॉन्टॅक्ट सरांबरोबर आमचा कंटिन्यू होत होता, कारण तहसील ऑफिस म्हणजे तालुकास्तरीय नगरपंचायत असल्यामुळे त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलं. कारण या सर्व कालावधीमध्ये सर सुरुवातीला स्ट्रिक्ट लॉकडाऊनमध्ये आपल्याकडे स्थलांतरित लोकांसाठीची एक छावणी होती की जिथं जे बाहेर स्थलांतर करत होते ते सापडत होते त्यांना आपण आणून ठेवत होतो, तर ती व्यवस्था तहसील ऑफिस आणि नगरपंचायतीच्या संयुक्तपणे आपण ती राबवलेली होती. आपल्याकडे 82 लोक होते आणि त्या 82 लोकांचं दररोजचं नियोजन सर आम्ही करत होतो, म्हणजे त्यांचं खाणं पिणं, त्यांचं राहणं, आमच्या शाळेमध्ये त्यांची व्यवस्था केली होती. आणि ज्यावेळेस लॉकडाऊन शिथिल झाला आणि शासनाने जाहीर केलं की हे जे स्थलांतरित कामगार आहेत त्यांना आता त्यांच्या घरी पाठवायचंय, तर ते पाठवण्याच्या व्यवस्थेपर्यंत तहसील ऑफिसची आम्हाला खूप जास्त मदत झाली सर. त्याच्यानंतर वैद्यकीय जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर आहे तर त्यांचं सुद्धा सहकार्य खूप लागलं, कारण ज्या ज्या वेळेस एखादी केस डिटेक्ट होत होती किंवा हे स्थलांतरित कामगारांच्या ज्या काही राहण्याचं ठिकाण होतं तिथं डेलीचं चेकअप ते आम्हाला देत होते आणि आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत, तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा सुद्धा सर आम्हाला खूप मोलाचा सहभाग या सगळ्यामध्ये लागला. की म्हणजे अगदी एखादी गोष्ट नागरिक ऐकत नसतील तर किमान ते आमच्यावर चक्कर मारायचे, नागरिकांना थोडंसं कुठेतरी हे राहायचं की हा बाबा नाही पोलीस येत आहेत त्यांची गाडी फिरते, तर त्यांनी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने जनजागृतीमध्ये ते आमच्यामध्ये सहभागी झाले. त्याच्यामुळे फक्त नगर पंचायत म्हणून नाही तर तालुक्यातल्या सगळ्या यंत्रणा आम्ही एकत्र काम करत होतो. मॅडम कोरोनामध्ये आपण असंख्य सहकार्य केलेले आहे अनेकांनाही, जसे की आता पहिला लॉकडाऊन, हा दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये तुम्हाला किती कष्ट पडले की जेणेकरून पहिल्या लॉकडाऊनमध्ये त्रास जाणवला तर सेकंड लॉकडाऊनला किती कमी झाला? सर खरं तर मला सांगायला फार आनंद आणि अभिमान वाटतो की खालापूर नगरपंचायतचं लोकेशन जर बघितलं तर एका बाजूला पुणे आहे, एका बाजूला मुंबई आहे, शेजारी खोपोलीसारखी मोठी नगरपालिका आहे, इकडे 20-22 किलोमीटरवरती पनवेलसारखं उपनगर आहे. तर या सगळ्यामध्ये सर पहिली 5 महिने एकही रुग्ण आमच्या नगरपंचायतीमध्ये नव्हता, कारण त्याचं कारण एक असं होतं सर की आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्येच म्हणजे एप्रिल 20 मध्येच आरोग्य आपल्या दारी हे अभियान आम्ही राबवलं होतं, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक नागरिकाचे, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आम्ही वैद्यकीय चाचणी केलेली होती सर. त्यांचं टेम्परेचर काय आहे, त्यांना कुठले आजार व्याधी आहे का, त्यांचं वयोगट काय आहे, त्यांच्यासाठी विशेष काय खबरदारी घ्यायला पाहिजे, तर त्याच्यामुळे आमचे नागरिक सुरक्षित होते, म्हणजे एकही त्यावेळेस आमचं डिटेक्ट कोणी झालं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही नागरिकांना वारंवार हे सांगत होतो की आता तुम्ही सुरक्षित आहात, पुढली जबाबदारी आमची नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आता स्वतःची काळजी घ्यायची, तुम्हाला बाहेर पडायचं नाहीये आणि तुम्हाला तुमचं रक्षण करायचंय, कुटुंबाचं रक्षण करायचंय आणि आपल्या शहराला सुरक्षित ठेवायचंय. त्याच्यामुळे सर 5 महिने एकही पेशंट आमच्याकडे नव्हता आणि आत्ताही जर तुम्ही संख्या बघितली तर अगदी नगण्य आहे, म्हणजे इतक्या मोठ्या मध्ये राहून सुद्धा आम्ही सुरक्षित आहोत सर. आणि तुमचं कार्य आणि कौतुक अनेकांच्या तोंडून आम्ही ऐकलेलं आहे, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत. MCMTV आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे आम्ही तुमच्या कार्याला सलाम म्हणून स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत.
याबद्दल तुमचं मत काय? सर मला आपला पहिला अगोदर कधी कॉन्टॅक्ट संपर्क नव्हता आणि अचानक ज्यावेळेस मला मेसेज येतो फोनवरती की आपल्या अशा अशा अवॉर्डसाठी शिफारस झालेली आहे किंवा तो डिक्लेअर झाले, तर मनस्वी आनंद वाटला की कुठेतरी जे काही आपण प्रामाणिकपणे एक लोकसेवक म्हणून काम करत असतो, लोकांमध्ये वावरत असतो आणि एक निष्ठेने आपण काम करत असतो त्याचा कुठेतरी हा गौरव होतो, त्याच्यामुळे मनस्वी आनंद आहे आणि एक चांगलं वाटलं की कुठेतरी आपल्या कार्याची दखल घेते, म्हणजे दखल घ्यायलाच पाहिजे असं काही नाही, प्रशासकीय अधिकारी त्यांचं नित्याचं नियमाचं काम म्हणून ते करत असतात, परंतु तरी सुद्धा कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून ज्यावेळेस तुम्हाला एक शुभेच्छा आशीर्वाद इतर लोकांची मिळत असतात त्याच्यामुळे कामाला आणखीन सर गती येते, उत्साह निर्माण होतो आणि आपण जे काही काम करतो त्या कामाबद्दल एक कॉन्फिडन्स वाटायला लागतो की नाही आपण करतो ते योग्य करतो आणि ते समाजाच्या गरजेचं आहे आणि त्याचे आपण कायमस्वरूपी ते केलं पाहिजे, हा एक विश्वास पुन्हा नव्याने त्याच्यात निर्माण झाला. मॅडम आपण खालापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आहात, आपण येण्यापूर्वी इथे कशी परिस्थिती होती आणि आपण आल्यानंतर काय बदल झाला, काय विकास केला? सर सांगायला आनंद होतोय की गेली वर्ष दीड वर्षामध्ये नगरपंचायतमध्ये बरेचसे बदल झाले जे देखणे आहेत आणि डोळ्यात भरणारे आहेत, म्हणजे अगदी जर तुम्ही शहरामध्ये एंटर केलं तर डाव्या साईडलाच एक खूप मोठं छान सार्वजनिक उद्यान आम्ही विकसित केलं, तर ते उद्यान नगरपंचायतचं फारसं फंड किंवा नगरपंचायतीचं उत्पन्न फार कमी आहे, परंतु शहराच्या ज्यावेळेस ग्रामीण भागातनं शहराकडे शहरीकरण होतं त्यावेळेस शहराच्या काही गरजा असतात तिथल्या लोकांसाठी आणि त्या देणं हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपालिकेचं महानगरपालिकेचं काम असतं, तर ते बजाजची जी काही हर्क्युलस हाईट्स कंपनी आहे तर त्यांच्या सी एस आर फंडातनं सर 35 लाखाचं आपण उद्यान विकसित केलं, ज्याच्यामध्ये आपण फक्त ते उद्यानच असं नाही तर त्याच्यामध्ये आपण नाना नानी पार्क्स केलं, त्याच्यामध्ये बालोद्यान आपण केलं, त्याच्यामध्ये आपण ओपन जिम केली की खालापूर नगरपंचायत हद्दीमध्ये कुठेही जिमची व्यवस्था नाही आहे तर तिथल्या तरुणांनी तिथल्या नागरिकांनी रोज व्यायाम करावा त्याच्यातनं, तर आम्ही आणि सगळे जे सूर्यनमस्कार आहे किंवा जे काही व्यायामाचे प्रकार आहे तर ते आपण तिथे प्रत्येक भिंतीवरती पेंट केले सर की नागरिकांनी ते बघावं, त्याच्यातनं ऊर्जा घ्यावी आणि त्या पद्धतीने स्वतःला फिट ठेवावं, तर तो एक प्रयोग आम्ही तिथे खूप चांगल्या पद्धतीने केला. तर तिथे आतमध्ये ज्या काही वनस्पती आहेत तर त्या सगळ्या औषधी वनस्पती आम्ही परपज फुले लावल्या सर, की तिथले औषधी प्लस जी काही आपली स्थानिक जैव विविधता आहे तर तिथले पशुपक्षी असतील किंवा तिथले कीटक असतील तर त्यांना काय आवश्यक आहे ते ह्या सृष्टीमध्ये त्यांना आपण काय देऊ शकतो पर्यावरणामध्ये, तर तो प्रयोग सुद्धा आम्ही ह्या उद्यानामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर सर आम्ही आतापर्यंत नगरपंचायत हद्दीमध्ये फिल्टर पाणी किंवा शुद्ध पाणी आपण देत नव्हतो, कॅनल हे डॅममधलं पाणी आपण लिफ्ट करून त्याच्यामध्ये जे काही बेसिक गोष्टी होत्या तेवढ्यानीच आपण ते देत होतो, तर गेल्या 6 महिन्यामध्ये आपण WTP स्वतःचा केला 0.50 ML क्षमतेचा, ज्याच्यामध्ये आता आपण दररोज आमच्या खालापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला शुद्ध फिल्टर पाणी देतो. अंतर्गत रस्ते आणि बाकीचे जे काही गटर मीटर वॉटर ही जी संकल्पना असते नगर परिषदेची याच्या बाबतीत काय विकास केला? सर खरं तर पायगुण म्हणू शकतो किंवा आमचे जे काही माननीय सदस्य अध्यक्ष सभापती आहेत त्यांच्या रेट्यामुळे आणि प्रयत्नामुळे आम्हाला गेल्या वर्षी 3 कोटीचा निधी उपलब्ध झाला होता नगरपंचायतीला, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तो निधी मंजूर झालेला होता, तर त्याची सर आम्ही त्या निधीतनं ज्या काही आमच्या वाड्या वस्त्या पाडे जे आहेत तर त्यांना आत्तापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षातही आपण त्यांना पक्के रस्ते 12 मैल रस्ते देऊ शकलेलो नव्हतो, तर आपण ह्या योजनेअंतर्गत त्यांना सिमेंट काँक्रीटचे रस्ते दिलेत, म्हणजे जर तुम्ही आमच्या कुठल्याही वाडीत गेला तर तुमच्या डोळ्यात ती गोष्ट अशी भरेल की अरे झोपडीमध्ये राहतायत पण समोर पक्का रस्ता. तर हा एक बदल पूर्ण नगरपंचायतीमध्ये तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तुम्हाला एकतर पेवर ब्लॉक दिसतील किंवा पक्के रस्ते दिसतील. मॅडम आदिवासी समाजासाठी तुम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही इथे फिरलो आणि माहिती मिळवली त्यावेळेस असं कळलं की नगर परिषदेतर्फे आदिवासी समाजासाठी कातकरी समाजासाठी तुम्ही अनेक काम केलेलं आहे आणि त्यांना घरं म्हणा किंवा दाखले म्हणा हे कसं आणि तुम्ही त्यांना कसं देऊ केलं?
सर खरतर एमपीएससीचा आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मी घटनेचा अभ्यास केलेला, फक्त घटनेचाच नाही तर आपल्या अर्थकारणाचा, समाजकारणाचा, आपल्या राजकारणाचा आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यासाचा तो भाग होता. परंतु तो फक्त पुस्तकी न राहता तो आमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण काय करू शकतो त्याच्यावरती. तर ज्यावेळेस माझी पहिली पोस्टिंग इथे झाली आणि पूर्ण गाव मी ज्यावेळेस फिरले तर लक्षात आलं, अरे बापरे, की म्हणजे सर मी म्हणजे लिटरली माझ्या अंगावर काटा होता 2 दिवस आणि माझ्या डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं की आपण काय केलंय. म्हणजे आपण जर ह्या आदिवासी लोकांपर्यंत अजून काहीच नाही दिलेलं तर प्रशासनाचं ते अपयश ठरेल. आणि आपण जर शासन त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे तर आपण प्रयत्न करायला हवेत. म्हणून सर आम्ही त्यांच्या गरजा लक्षात घेतल्या की त्यांना काय गरज आहे. लक्षात आलं की अजूनही कच्च्या घरामध्ये राहत आहेत, मातीच्या कुडाच्या घरात राहत आहेत. जर तुम्ही कोकणाचं बघितलं तर इतका धोधो पाऊस असतो, त्याच्यामध्ये ही मातीच्या कुडाची घरं कशी राहणार आहेत. मग त्यांच्या आयुष्य, कारण घर जर नसेल तर इतर सवयी लागत नाही, इतर सवयी जर नाही लागलं तर त्यांच्या आयुष्यात बदलच घडणार नाही, ते तसेच राहणार आहेत. म्हणून सर आम्ही पहिल्यांदा त्यांच्या घरासाठी काय करता येईल. मग आम्ही पंतप्रधान आवास योजना आहेच, पण त्याच्यासोबत जे काही आदिवासी जमातींसाठी जी काही शबरी योजना आहे, तर माननीय कलेक्टर मॅडमच्या मदतीने त्यांच्यापर्यंत तो विषय आम्ही पोहोचवला की आमच्या भागातली स्थिती ही आहे की आदिवासी बहुसंख्य लोक आहेत. मग नंतर पेनच्या प्रकल्प विकास अधिकारी मॅडमकडे आम्ही अप्रोच केलं आणि ह्या माननीय कलेक्टर महोदय आणि पेन प्रकल्प अधिकारी यांच्या सहयोगातनं, आमच्या प्रयत्नातनं आमच्या सगळ्या अधिकारी आणि आमची पूर्ण टीम कामाला लागली. प्रत्येक वाड्या वस्त्यावरती जाऊन आम्ही प्रत्येकाचे काय काय डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत, त्यांना पक्क घर देण्यासाठी आपण काय करू शकतो, तर ही सर आम्ही तिथे जाऊन त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली. माहिती घेत असताना असं लक्षात आलं की इतके वर्ष झाले त्यांना स्वतःचं आधार कार्ड पण नाही, इतकी वर्ष झाले ते आपल्या समाजात राहत आहेत, आपल्या देशात राहत आहेत, आपल्या राज्यात राहत आहेत, मुंबईच्या जवळ राहत आहेत, पण त्यांच्याकडे स्वतःच्या जातीचं प्रमाणपत्र नाही. आणि मग ज्यावेळेस शासनाचे विविध लाभ आहेत तर त्यांच्यासाठी ह्या पूर्व अटी असतात की तुमच्याकडे आधार पाहिजे, तुमच्याकडे जातीचा दाखला पाहिजे, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे. मग त्याच्यासाठी सर आम्ही चर्चा करून एक निर्णय घेतला की ज्या ज्या गोष्टी नाहीयेत तर त्या गोष्टींचे कॅम्प करायचे. मग सर आम्ही सुरुवातीला आधारचा कॅम्प लावला. आमच्या नगरपालिका हद्दीमध्ये ज्या लोकांना आधार नव्हते तर त्या सगळ्यांना आम्ही आधार दिला, म्हणजे आधार देऊन खरा आधार दिला भविष्यासाठी, त्यांना उभं राहण्यासाठी. आणि सर इतकं छान वाटलं आम्हाला, आम्ही 4 दिवसांसाठी आधारचा कॅम्प लावला आणि आजूबाजूचे जे नगरपालिका हद्दीमधले लोक नाही आहेत त्यांना ज्यावेळेस कळालं नगरपालिकेमध्ये आधार मिळतो तर आजूबाजूचे आदिवासी बांधवांनी सुद्धा आमच्या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांनी आधार घेतला. मॅडम आणि दाखल्यांचं सुद्धा, जातीच्या दाखल्यांचं सुद्धा सर तसंच आपण केलं. ज्या ज्या लोकांना दाखले नव्हते त्यांना आपण दाखले मिळवून दिले, त्यांना असेसमेंटमध्ये जिथं काही अडचणी होत्या त्या आपण प्रशासकीय स्तरावरनं दूर केल्या. आणि त्यांचे इतका आनंद होतो सर की शबरी आदिवासी घरकुल योजनेमध्ये आपल्या नगर पंचायतीची 85 घरांची म्हणजे 85 लोकांना तो निधी मिळेल, कारण त्यांचे तेवढे अर्ज शासनाने आपले मान्य केलेले आहेत. आणि पंतप्रधान आवास योजनेमध्ये 103 घरं आपले आदिवासींचे मंजूर आहे, म्हणजे तसं 188 घरं एका आर्थिक वर्षामध्ये आपण आपल्या आदिवासी बांधवांना देणार आहोत. म्हणजे जर तुम्ही पुढल्या वर्षी जर आलात तर तुम्हाला पूर्ण माझा आदिवासी वाड्या वस्त्यावरती जे आत्ताचं चित्र आहे ते 100% बदललेलं आणि सकारात्मक दिसेल. तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण हो आणि तुमच्या हातून त्यांचं भलं हो अशा सदिच्छा. मॅडम तुम्ही एक गरीब परिवारातून आज या पदापर्यंत आलेला आहात. जशी तुमची आणि आमची चर्चा झाली त्यावेळेस तुम्ही सांगितलं की आई वडील यांनी तुम्हाला शिक्षणासाठी प्रभावित केलं, त्यांच्याबद्दल बोलूया. खर तर मी स्वतःला भाग्यवान समजते की एका खेड्यात जन्म घेतलेली आणि स्वतःचे आई वडील हे निरक्षर आहेत, तरी सुद्धा घरात 4 मुलं असताना सुद्धा मुलीला, आपल्या मुलीला काहीतरी करायचंय, ती काहीतरी हुशार आहे आणि ती काहीतरी समाजाचं भलं करेल ह्या एकमेव इच्छेखातर त्यांनी मला सर पुण्यात पाठवलं 12वीनंतर. 12वीला मी आमच्या जिल्ह्यातनं प्रथम आलेली आणि माझे मामा पुण्यात होते बाबासाहेब सूर्यवंशी, तर त्यांनी, त्यांच्याही लक्षात आलं की आपली भाषिक काहीतरी वेगळी आहे.
तिला तिच्या पंखांना आपण बळ दिलं पाहिजे. तर त्यांनी मला सर पुण्यात आणलं आणि तिथून पुढे खरा माझा सगळा प्रवास घडला. मग मी पुणे विद्यापीठाची 4 वर्ष मी शिकले. पुणे विद्यापीठातनं माझं MBA झालं. MA इकॉनॉमिक्स मी आहे, म्हणजे मी डबल पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यातनं केलं. ते करत असताना टाटा जागृती यात्रेमध्ये माझं सिलेक्शन झालं, जे भारतभरातले 350 सिलेक्टिव्ह लोकांसाठी ते भारताचं दर्शन असतं, ज्याच्यामध्ये सोशल आणि बिझनेस एंटरप्रिनरशिपवरती भर दिलेला असतो. तर ते सगळं उघड्या डोळ्यांनी बघितल्यानंतर सर लक्षात आलं की आपण या सेवेमध्ये येऊन आपल्या बांधवांची सेवा करण्याची एक संधी आपण घेऊ शकतो. फक्त चूल आणि मूल पर्यंत न राहता, फक्त 4 भिंतीच्या ह्याच्यामध्ये न अडकता, आपल्या गुणवत्तेचा आणि आपल्या तळमळीला मार्ग देण्यासाठी, त्याला वाट करून देण्यासाठी सर मी स्पर्धा परीक्षेकडे आले. स्पर्धा परीक्षेत सर मुख्याधिकारी होण्यापूर्वी मला बरेचसे अपयश आले. 3 सलग इंटरव्ह्यूला मी गेलेले राज्यसेवेच्या, त्याच्यातनं माझं 1-1, 2-2 मार्काने मेरिट जात होतं आणि घरची परिस्थिती साधारण होती. म्हणजे ह्या दोलनामय अवस्थेमध्ये मी होते, परंतु माझ्या आई वडिलांचा, माझ्या मामांचा खूप मला सपोर्ट होता की बाळा तुला हे काम करायचं आहे आणि तू त्याच्यासाठी पात्र आहे, तू लढ. हा आशीर्वाद सर त्यांचा कायम होता. आणि मी एक फक्त उदाहरण माझ्या आईचं तुम्हाला सांगू इच्छिते, जे अडाणी आहे, जे अंगठा बहादर आहे, पण तिने सर मला घडवलं. उदाहरण द्यायचं झालं तर एक जे मला अजूनही सांगावंसं वाटतं आणि ते मी रोज आठवते, दिनांक आहे 27 जुलै 2015, ज्या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं निधन झालेलं. आणि मी पुण्यात शिक्षणासाठी होते. आईने ती बातमी बघितली, कारण माझ्याकडे काही TV वगैरे नव्हता, हॉस्टेलला मी राहत होते. तर आईने मला फोन केला दबक्या आवाजात आणि म्हटली, अगं तू बातमी बघितली का? त्यावेळेस माझ्याकडे टॅब होता. म्हटली, टॅबवर तुला कळत असेल? म्हटलं, नाही बघितली. तर मग तिने मला सांगितलं, अगं तू ज्यांना आदर्श मानते, ज्यांच्याबद्दल तू कायम घरामध्ये चर्चा करत असते, कारण एकदा दोनदा त्यांचा सहवास लाभलेला. तर तिने त्या माझ्या अडाणी आईने विचारलेलं की असं असं झालंय सुरेखा. तर मला तो धक्का होता माझ्यासाठी आणि मी फोनवरच अशी मलाच फुंदून फुंदून मी रडायला लागले, कारण अनपेक्षित होतं. आणि कुठेतरी त्यांच्याकडे बघून त्यांची राष्ट्रभक्ती, त्यांचा ते त्याग आणि हे सगळ्यातनं कुठेतरी कायम ती एनर्जीचा स्रोत होता डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर आई पण समोरनं रडत होती आणि आई मला समजून सांगत होती की बाळा ते गेले ते खूप चांगलं. तिला हे माहिती नव्हतं ते राष्ट्रपती होते किंवा राष्ट्रपती म्हणजे काय असतं, हे ती तिच्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी होत्या सर. पण तिला हे माहिती होतं हा देशातला खूप महत्वाचा माणूस आहे, खूप महत्वाचं त्यांनी काम केलेलं आहे आणि आपली मुलं त्यांच्याकडे बघून काहीतरी शिकतात. तर तिने सर मला एकच सांगितलं की बाळा ते गेलेत, त्यांनी त्यांचं काम केलं, त्यांना जेवढं करता येईल त्यांनी केलं, आता जबाबदारी ही तुमच्या सारख्यांवर आहे. आणि तिने सर माझ्याकडनं वचन घेतलं, सुरेखा तू हे करशील ना. म्हणजे एका अडाणी आईने आपल्या मुलाकडनं काय अपेक्षा धरावी की हे काम तुम्ही पुढे न्याल ना. तर मी त्या दिवशी आईला वचन दिलं की आई मी ह्याच्यातनं कधीच बाहेर हटणार नाही, तू जे काही मला माझ्याकडनं वधून घेतलंय आणि जे काही तू मला बोलली तर ते मी पूर्णपणे माझ्या श्वास म्हणजे माझ्या शरीरामध्ये अखेरचा श्वास असेपर्यंत मी ते काम प्रामाणिकपणे करेन. हे मी हा शब्द मी माझ्या अडाणी आईला दिला सर. त्याच्यामुळे असे संस्कार माझ्यावरती आहेत आणि ही कुठेतरी त्यांनी घडवलंय. म्हणजे परिस्थिती मॅटरच नाही करत की तुम्ही मातीच्या घरात राहता की तुम्ही, कारण मी सर मातीच्या घरात राहिलेली विद्यार्थिनी आहे, मुलगी आहे, अगदी सामान्य कुटुंबात नाही. परंतु जे संस्कार आपण आपल्याला आई वडील देतात, आजूबाजूची परिस्थिती देते, आपला समाज देतो आणि उघड्या नजरेने जे काही आपण बघतो, तर ते फार महत्त्वाचं आहे. ते आपल्याला शिकवत असतं. आपण फक्त उघडी डोळे बघून ते शिकलं पाहिजे, त्याच्यातनं धडा घेतला पाहिजे आणि आपलं कर्तव्य आपण निभावलं पाहिजे असं मला वाटतं. मॅडम, आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर, ईश्वर आणि आत्मा म्हणजे आई. हा जो शब्द आहे, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा त्यांचं स्वप्न साकार केलं, ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा पास झालात आणि तुमची निवड झाली, त्यावेळेस त्यांचा आनंद कसा होता?
सर ते अगदी निर्विकार होते त्या मोमेंटला, त्यांना फक्त असं वाटलं की आपलं बाळ जे काही गेली 4 वर्ष परिश्रम करतंय, जे काही लढतंय ह्या सर्व्हिसमध्ये येण्यासाठी आणि समाजकार्य करण्यासाठी, तिची मध्ये जी तळमळ आहे ती कुठेतरी फळास आली. त्यांना म्हणजे अति आनंद झाला असं नाही, त्यांना विश्वास होता की ही काहीतरी करेल, म्हणजे भले ही स्पर्धा परीक्षेत नाही गेली तरी ही शांत बसणार नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस त्यांना समाधान वाटलं की चला आपण आपल्या मुलीला घडवलंय, आपण तिला सपोर्ट केला, तर ती आता 10 कुटुंबाला सुधारू शकेल. ती 10 कुटुंबासाठी किमान काहीतरी करू शकते, ती एका गावासाठी काहीतरी करू शकते, ती एका तालुक्यासाठी काही करू शकते. त्याच्यामुळे ते अजूनही सर त्याच आनंदामध्ये आहेत, म्हणजे तो एका दिवसासाठी नाहीये, तर तो त्यांना रोजचा आनंद माझ्या कामातनं मिळतो की आज आमच्या मुलीने हे केलं. आणि आई वडील मला कायम सांगतात, झोपडपट्टीमध्ये जाते का, तिथल्या लोकांचे प्रश्न तू बघितलेत का, नागरिकांना. मी त्यांना सांगते अण्णा आमच्या इथे झोपडपट्टी नाहीये, पण तरी ते मला विचारतात मग गरीब कुणीच नाही का, त्यांच्या जीवनात तू काय करते, झोपडपट्टी नसू दे पण बाकी काहीतरी प्रश्न असतीलच ना. मग मला त्यांना सांगावं लागतं की नाही आम्ही हे करतोय, आम्ही हा उपक्रम आणलाय, आम्ही अशा पद्धतीने. मग त्यांना आणखीन आनंद वाटतो आणि ते जगतायत, म्हणजे जर ते अडाणी असू द्यात परंतु ते माझ्यासोबत सिव्हिल सर्व्हिस जगतायत सर डेली. मॅडम, तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या या सगळ्या याच्यातून असं कळतं की तुम्ही जमिनीवरच आहात आणि अजूनही जमिनीवर, म्हणजे लोक जनतेवर प्रेम करणारे आहात. आणि तुम्ही तुमचे जे पतीची निवड केली ते एक शेतकरी म्हणून, ती कशी आणि का केली? सर माझं बॅकग्राऊंड शेतकरी आहे, माझे आई वडील शेती करतात, घरी गेल्यावर मी शेती करते आणि लहानपणापासून मी शेतीतच वाढली आहे. त्याच्यामुळे शेतीबद्दल एक स्वाभिमान, अभिमान आणि प्रेम सगळंच आहे, म्हणजे ते फक्त माझ्या कुटुंबापुरतंच नाही तर संपूर्ण शेतकरी वर्गाबद्दल एक अस्मिता आणि एक प्रेम आहे. कारण त्यांची कष्ट हे घामातनं जरी असले तरी ते वाया जाणारे नाही आहेत सर. आणि त्याच्यामुळे मला असं कायम वाटायचं की आपणही आपला जो काही साथीदार असेल, भलं तो निरक्षर असू द्यात, फक्त त्याला जगाचं ज्ञान असू द्यात, माझी अट तेवढी एकच होती की त्याला समाजाचं भान असायला पाहिजे. आपण समाजासाठी काहीतरी करतोय, आपलं काहीतरी देणं आहे हे त्याला मान्य असावं आणि त्यांनी ते करावं माझ्या बरोबरीने, एवढी एकच अट होती माझी. त्याच्यामुळे शेतकरी निवडणं हा एक उद्देशच होता की किमान आपलं बॅकग्राऊंड ते आहे तर आपल्याला तसं आयुष्यभर जगता आलं पाहिजे, त्या व्यक्तीला सुद्धा त्याची आवड असायला पाहिजे, ही एक माझी अट होती. आणि योगायोगाने तसेच मिस्टर मला मिळाले जे शेती करतात. आणि माझ्या ज्या जाणीवा आहेत, माझे जे काही प्रगल्भता आहे सेम त्यांची आहे. आणि मग एका विचाराने आजही आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो घरामध्ये तर ते कुठेतरी मला सजेशन देत असतात की सुरेखा हे अशा पद्धतीने करू शकतो, अशा पद्धतीने गेलं तर आणखीन समाजाचा फायदा होईल. तर एक कुठेतरी मला घरात प्लॅटफॉर्म मिळतोय, कारण दोघंही इक्वल झालोय सर विचाराने. सासू सासऱ्यांबद्दल आपलं मत? सर सासरे माझे हे मुख्य म्हणजे रिटायर शिक्षक आहेत आणि त्यांना ते सुद्धा सर मला कायम सपोर्ट करत असतात, सासूबाई सुद्धा. कारण आता मी घरापासून लांब राहते, मी शनिवार रविवार घरी जाते, पण त्याच्यामध्ये त्यांनी कधीही मला असं म्हटलं नाही की नाही घरची जबाबदारी तुला घ्यावीच लागेल आणि तू घरी ये, आम्ही एकटेच आहोत, असं काही नाही सर. म्हणजे त्यांनी मला कायम म्हटलं की नाही तिथं जा, आजही माझ्या घरातलं कुटुंब पॉझिटिव्ह आहे पण मी इथं आहे. कारण ते मला म्हटले की आम्ही घरचे 6 लोक एकत्रित आहोत, तिथे तुझे 10,000 लोक आहेत, त्यांना तुझी जास्ती गरज आहे, कोरोना आहे, चक्रीवादळासारखा इशारा आहे, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे सर त्यांच्या सपोर्टमुळे मी चांगल्या पद्धतीने इथं काम करू शकते, त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा कौतुक आई वडिलांइतकंच आहे. मॅडम, तुमच्या या कार्यप्रणालीवर असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांचा प्रभाव आहे, जे आज या मुलाखतीमध्ये जे की प्रशासकीय अधिकारी असू द्या किंवा मित्रमंडळी असू द्या किंवा नातेवाईक असू द्या? सर माझं उत्तर ह्याला पूर्णतः वेगळं आहे, म्हणजे तुम्हाला ते कदाचित अपेक्षित नसेल की मी काय उत्तर देईन, पण हे जे काही मी काम करते ह्याच्या मागे जे काही रोल मॉडेल्स माझे असतील किंवा जो काही माझा विचार आहे तो मुळात घटना आणि माझ्या डोळ्यांनी जो काही मी समाज बघतीये, जेव्हापासून मला कळतंय की आपल्या समाजात किती लाखो प्रश्न आहेत, म्हणजे तरुणांचे प्रश्न वेगळे आहेत, महिलांचे प्रश्न वेगळे आहेत, बालकांचे प्रश्न वेगळे आहेत, आदिवासांचे प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येक सोसायटी सगळ्यांचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत, त्यांच्या तेवढ्या त्यांचे प्रश्न आहेत, तेवढे कितीतरी वंचित लोक अजूनही आहेत. आपण म्हणतो की घटनेने सगळ्यांना समान अधिकार दिला, पण कुठेतरी अजूनही इक्वली ते नाही आहेत. तर तो
तो इक्वल साधणं, तो बॅलन्स करणं, तो इक्विलिब्रियम साधणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं हाच माझा मोटिवेशन. त्याच्यामुळे समाजातला प्रत्येक वंचित घटक माझ्यासाठी रोल मॉडेल आहे. काय बात आहे. प्रत्येक महिला जी असह्य आहे आणि तिच्यासाठी प्रशासन म्हणून, एक नागरिक म्हणून, एक अधिकारी म्हणून आपण काय करू शकतो, तर ती प्रत्येक महिला, तो प्रत्येक पुरुष, जो प्रत्येक दुर्बल घटक हा माझ्यासाठी कायम प्रेरणादायी आहे आणि कायम त्यांच्याकडे बघून असं वाटतं की नाही, अजून आपण काम करायला पाहिजे, अजून त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. की शासकीय अधिकाऱ्यांमध्ये खूप मोठी ताकद आहे, त्यांच्या लेखणीमध्ये आहे, त्यांच्या एका सहीमध्ये खूप जास्ती पॉवर आहे, तर त्याचा सदुपयोग करून त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करणं, त्यांच्या आयुष्यात बदल घडवणं ही खरं प्रेरणा आहे सर. आणि या प्रेरणेच्या आधारावरती दीड वर्ष आपण इथं, म्हणजे मला काम करायची संधी मिळाली. ह्या सगळ्यांमध्ये अधिकारी असतील, माझे कर्मचारी असतील, ह्या सगळ्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. मी सुद्धा त्यांच्यामध्ये कुटुंब म्हणून वावरते, त्याच्यामुळे काम करताना एक खेळीमेळीचं वातावरण आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम सर्वांच्या मार्फत नगर पंचायतमध्ये आपण करताना बघतो. भविष्यातलं स्वप्न सर, स्वप्न असं काय फार मोठं नाही आहे. फक्त जे काही दैनंदिन जबाबदारी जे काही माझ्यावरती शासन प्रशासन म्हणून, अधिकारी म्हणून जे काही पडेल, कुटुंबातले जबाबदार व्यक्ती म्हणून जे काही पडेल, मुलगी म्हणून, सून म्हणून, जे जे माझ्यावरती रोल असतील, जे जबाबदाऱ्या असतील, त्या प्रामाणिकपणे 100% न्यायाने सोडवणं हेच ध्येय आहे सर. आवडतं छंद सर? तसे छंद खूप सारे आहे. मला निसर्गावरती प्रेम माझं जरा जास्ती आहे. रोज मला योगासनं असेल, प्राणायाम असेल, निसर्गात चालायला जाणं असेल, अगदी वेळ काढून मी दररोजचा सूर्यास्त बघण्यासाठी बाहेर पडत असते सर. निसर्गातली प्रत्येक गोष्ट मला भावते, म्हणजे अगदी छोटस झाड असेल, छोटस रोप असेल, त्या रोपात उमललेलं फूल असेल, ती वाहती नदी असेल, म्हणजे सगळंच. कारण चराचर सृष्टीशिवाय काहीच नाहीये, हे उमगलंय सर. आणि मग त्या चांगल्या जीवनासाठी, चांगल्या पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो हा विचार सुद्धा आमच्या पुढे येतो. आणि मग आपण वृक्षारोपणासारखे कार्यक्रम असतील किंवा निसर्गाच्या हानी कमी कसं होईल याच्यासाठी आमच्या बोलण्यात नगरपालिका प्रशासन म्हणून जे जे आम्हाला शक्य आहे ते सगळे उपक्रम आपण राबवत असतो. म्हणजे अगदी उदाहरण दिलं तर, फक्त मला सायकल आवडते किंवा मी सायकलिंग करते म्हणून नाही, तर आपल्या नागरिकांना सुद्धा आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि पर्यावरणाचं संवर्धन व्हावं म्हणून आम्ही सायकल रॅली सारखं इथं आयोजन करत असतो. चांगला लोकांचा त्याला प्रतिसाद आहे, वृक्षारोपणामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे, नदी नाले आपण स्वच्छ ठेवतोय, तिथं नागरिकांचा आपण सहभाग घेतोय की आपलं पर्यावरण, कारण पर्यावरण रक्षण करणं हे सुद्धा एक आपलं नैतिक तत्व आहे, एक ते मार्गदर्शक तत्व आहे किंवा आपलं ते कर्तव्य आहे, म्हणून ह्याचा विसर आम्ही करू देत नाही. मॅडम, आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे तुमच्या कार्याला सलाम म्हणून देणार आहोत. हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित कराल? सर, हा पुरस्कार सर्व माझ्या आदिवासी बांधवांना, की ज्यांनी मला इथं आल्यानंतर काम करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा दिली, जी प्रेरणा आयुष्यभर माझ्यामध्ये अशी पेटत राहील. येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना तुम्ही काय संदेश द्या? सर, जे काही स्पर्धा परीक्षेमार्फत लोकसेवेमध्ये येणारे माझे बांधव आहेत, विद्यार्थिनी आहे, विद्यार्थी आहे, तर त्यांना मी एकच सांगेल की फक्त कुठेतरी आपण बघितलेलं असतो, लाल दिवा असतो, गाडी असते, मोठे अधिकार असतात, मागे चार आपल्यासाठी कामाला लोक असतात, तर ह्याचा विचार करून तुम्ही स्पर्धेमध्ये येऊ नका, त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करू नका. किंवा अभ्यास करताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐकतो, शाहू फुले ऐकतो, म्हणजे ह्या सगळ्या लोकांचं आपण ऐकत असतो, आपली घटना अभ्यासत असतो, तर त्या घटनेतलं प्रत्येक तत्व ना तत्व आपल्या जीवनात, आपल्या सेवेमध्ये आपण कसं राष्ट्रासाठी उपयोगी करू, कारण ही तत्व फार खूप मोठी आहेत, तर ह्याचा अभ्यास करून तो आपल्या दैनंदिन आणि आपले जे काही सेवा काळ आपल्याला जो काही मिळणार असतो, 30 वर्ष, 35 वर्ष, वॉट एव्हर जो काही असेल, तर त्याच्यामध्ये तो सत्कर्मे लावला पाहिजे. त्या अभ्यासाचा उपयोग आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या सेवेमध्ये झाला पाहिजे आणि ती ते पॅशन ते टिकणार असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही करणार असेल, त्याच्यासाठी तुम्ही सेवेत येणार असेल, तर नक्की जायला पाहिजे. अन्यथा फक्त आणि फक्त खूप ग्लॅमर आहे, खूप मोठा रुबाब आहे, रुतबा आहे, तर त्याच्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेस नाही सर, त्याचा अर्थच तो नाहीये. धन्यवाद मॅडम, आपण वेळात वेळ काढून आम्हाला अमूल्य अशी मुलाखत दिलीत, जेणेकरून ही मुलाखत येणाऱ्या काही नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेलच. स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा इतर जी काही मंडळी प्रशिक्षण घेत आहेत, अशा लोकांना तुमची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं आम्हाला यातून वाटतं.
आपल्या हातून सदैव सत्कर्म घडत जाओ, नागरिकांची जी काही आपण सोय करताय त्यांना मदत करताय ती सतत आपल्या हातून होत राहू. भविष्यामध्ये आपण कलेक्टर पदापर्यंत जावं याच आमच्या सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि लवकरच आमचा हा कार्यक्रम होणार आहे, त्यावेळेस सहकुटुंब सहपरिवार येऊन आमचा पुरस्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.